फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकर ये म्हणावं, पत्र मिळालं ना एसटीचं रिझर्वेशन करून टाक म्हणावं. एसटीचं रिझर्वेशन करून टाकायला सांगा तिला. आणि तसं कळव आम्हाला. आणि येताना चार चांगल्या साड्या घेऊन ये. प्रोफेसरची बायको आहे. मग मुंबईच्या माणसांचं राहणीमान वेगळंच असतं नाही. सवितासाठी सुद्धा एक साडी आण म्हणावं. तशी आहेर करेलच ती. पण एक असू दे ना, काय राहिलं तर आपल्याकडे असावी एखादी. आणि माधवरावांना म्हणावं या आता चार दिवस सोडा ती मुंबई. गावची मोकळी हवा असते बघा जरा काय. हा आणि भास्कर बद्दल लिहा बरं का. हा अजिबातच ऐकत नाही, कुणाला किंमत देत नाही, लग्नाचं काही विचारलं तर खेकसतो. तू बोल त्याच्याशी, बहिणीच्या शब्दाला तरी मान देईल ना. लिहिलं का तूच काना लिहिते सगळं का. नुसते भुणभुण 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 माझ्या कानाशी एक शब्द लिहिता येत नाही मला. अगो बाई मला लिहिता आलं असतं तर सगळी अक्कल तुलाच आहे, मी आपला निर्बुद्ध आहे. मला लिहिता आलं असतं तर माझं लग्न मामलेदाराशी किंवा कलेक्टर अशीच लावून दिलं असतं बाबांनी. हो अर्ध्या गौऱ्या गेल्या माचणार, आता करते पछतावा. जर गप्प बसले उदे मला लिहा ना. श्री लिहा श्री. हा दंड नाही द्यायचे का इकडे. अगं हो का जरा का लिहा. जी सर का. तारीख तारीख किती आज. अखंड सौभाग्यवती भव, वज्र चुडे मंडित भव, पुत्रवती भव. मुले हे आशीर्वाद मी अगदी विचारपूर्वक मनापासून दिलेले आहेत. केवळ भावनेच्या आहारी जाऊन तुझं मन राखण्यासाठी साखर पेरणी करत नाहीये मी. माझा दृढ विश्वास आहे मुली की एक ना एक दिवस हा माधव तुझ्यासाठी वेड्यासारखा फिरणार. विद्या बेटा, प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये जीवन मरणाची लढाई एकदा तरी लढावी लागतेच. तू ही लढतीयस, तुझी लढाई सत्यासाठी. तो तुला कधीही निराश करणार नाही माझा विश्वास आहे. हीच वेडी आशा घेऊन इथे आली आहे मी बाबा. पण हे ह्यांना कधी पटणार आहे. फार लवकर निराश होऊ नकोस, पण कर्तव्यात कसूर करू नकोस. खुशाली कळवत जा. बाबा यांनी रिक्षा आणली, निघायचं ना. चला चला बाबा मी सोडतो. नाही असो. तू तर कधीच सोडलंयस रे आम्हाला, कधीच. पण एक लक्षात ठेव माधवा, जास्त ताणू नकोस. पतिव्रतेच्या अश्रूत प्रचंड शक्ती असते लक्षात ठेव. माझ्या सुनेला मनस्ताप देऊ नकोस, मी सहन नाही करणार. येतो. विद्या अगं चेहरा बघ किती उतरलाय, बघू बघू. छान ताप आहे तुझ्या अंगात. तापात कशाला काम करतेस हे सगळं. अहो स्वयंपाक तर करायला हवा ना, ह्यांची यायची वेळ झाली, भूक लागेल. अगं मी काय मेले होते का, मला नाही का हाक मारायचीस. अगं चार पोळ्या आणि भाजी नसती का दिली मी. भलतंच काय, ताप ज्वर अशी लहान सहान दुखणी बायकांना चालूच असतात. कामावरनं दमून भागून नवरा घरी आला की त्याला बायकोच्या हातच्या जेवणाची गोडी असते. हे बघ नवऱ्याला जास्त डोक्यावर चढवून ठेवू नकोस. त्याला आहे का तुझी किंमत. मी माझा धर्म पाळते,
बाबांना तसं वचन दिलंय. मी कर्तव्यात कुठे चुकायला नको. अगं तुला काय कमी त्रास होतोय का? असं दुखणं अंगावर काढतात का? चल बरं आधी चल आपण डॉक्टरकडे जाऊया. काही शारीरिक व्याधी असेल तर डॉक्टर औषध देतील, इंजेक्शन देतील, पण मानसिक व्याधी त्याला काय उपाय? मनातल्या मनात खूप खचली आहे मी. म्हणजे बघा ना, त्यांची इच्छा नसताना, त्यांनी बायको म्हणून माझा स्वीकारही केला नसताना मी इथे का राहते? खूप खूप जड झालंय सगळं मला. वाटत की विद्या समोर ज्याचा प्राण कंठाशी आला ना तरी पटापट बोलणार नाही ते. अहो जीव टांगणीला लागला आमचा, सांगा ना काहीतरी. घशात बोट घालून मनातलं बदवून घेतल्याशिवाय तुम्हाला शांतता लाभणार नाही. मी जे काही सांगेन ते ऐकून तब्येतीवर विपरीत परिणाम करून घेऊन आम्हाला धावपळ करायला लावू नका. मुंबईतला समाचार असा आहे की माधव आपण विचार केला होता अगदी तसाच वागला हो. विद्याला त्याने अगदी अपेक्षित वागणूकच दिली. अहो जरा स्पष्ट बोला. स्पष्टच बोलतो, अगदी वाईट वागला माझा. मी खूप बोललो माधवला, खूप बोललो. हे असं वागणं बरं नाही, पण नाही स्वतःला अतिशय विद्वान आणि उच्च विचारांचा समजणाऱ्या माधवला मी नाही समजवू शकतो. विद्या त्याला गावंढळ आणि अशिक्षित वाटते आणि अशा मुलीचा तो बायको म्हणून स्वीकार करायला तयार नाही. मी व्यवस्थित कान उघडणी केली आहे माधवची, पण आपला माधव पूर्ण बदलला आहे. त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये त्याच्या विद्वत्तेचा, त्याच्या पैशाचा आणि स्वतःला प्रतिष्ठित समजण्याचा अहंकार आलेला आहे. हो मी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं त्याला की बाबा रे, जर तू तुझं वागणं बदलणार नसशील तर यापुढे बाप म्हणून माझं नाव लावू नकोस. अगं हे काय करतेस तू? काही नाही, एवढी भांडी घासली ओटा धुतला की. अगं ताप आहे तुला, तू पाण्यात हात घालणार आहेस? नाही नाही तू बस, मी सगळं आटपते, तू बस. नाही नाही मी जेवायला वाढते तुला, तू बस आधी. नाही खरंच भूक नाहीये, म्हणजे चवच नाहीये तोंडाला. अगं कशी चव असेल तोंडाला, ताप बघ किती वाढतोय अंगात. ये चल माझ्या बरोबर आधी. किती वेळा सांगितलं काम करू नकोस तरी काम करत राहते. बस पाहू आधी इथे, बस इथे. थंडी वाजते का? बस काय चाललंय? मला काही कळेल का? इतके दिवस बोलले नाही मी, तसा बोलण्याचा मला अधिकारही नाहीये, पण बायकोकडे जरा लक्ष द्यावं म्हणते. तापाजवरात काम करते, अशानं मोठा आजार होईल. हे बघ माझी काही मदत लागली तर मला सांग. येऊ मी. काम सांगायला काय झालं? सांगायला कशाला हवं होतं म्हणा, मलाही कळायला हवं होतं. गोळी
पाणी नळाचंच हवे ना? नाही चालेल. आणतो बस. अरे काय खाल्लेस? नाही भूक नाहीये, म्हणजे चव नाहीये जिभेला. कशी असेल चव? बस सफरचंद देतोय ते खायचं. ताप आलाय सांगता येत नाही. जास्त झालं काय उग करत राहायचं, वेळेवर उपचार करून घ्यायचे असतात. हे गे खाते. दूध आणतो मी आणि बेडरूम मध्ये जाऊन आराम कर. गोळी घेतली असणं दरदरून घाम फुटेल आणि ताप उतरला की मग पोटात भडभडेल. तोपर्यंत मी तांदळाची पेस्ट करतो. अहो नको, खरंच नको. नाही येते मला. बाबांच्या भाषेत स्वयंपाक ब्राह्मण ना आम्ही. आणतो. कुठेतरी माणूस जिवंत आहे. आंघोळ झाली, पूजा झाली, नाश्ताही तयार आहे. अगं पण कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? म्हणजे माझंच काम आहे ना हे सगळं. वेडी आहेस का तू? ताप आहे ना तुझ्या अंगात? आता बरं वाटतंय. काल तुम्ही विचारपूस केलीत, गोळी दिलीत, दूध पेस्ट दिलीत, त्यातच बरी झाली मी. एक विचारावं असं वाटतंय, म्हणजे चालेल ना? का नाही विचार. तुम्हाला मी काय केलं तर आवडेल? म्हणजे माझी चूक एकदा लक्षात आली तर सुधारणा करता येईल ना? हा विषय फार पूर्वी सुरू व्हायला हवा होता. हा विचार तुझ्या मनात गावात असतानाच यायला हवा होता. आता खूप उशीर झालाय. मला हवी एक बुद्धिमान हुशार स्त्री जिच्यामुळे माझ्या आयुष्यात माझी प्रगती होईल. काय मन जुळणं महत्वाचं, शरीर धर्म शरीर सुख दुय्यम. तू मला हवी तशी नाहीस, त्यामुळे मी तुझा स्वीकार करणार नाही. विद्या, अगं काय झालंय काय? आईचं पत्र आलंय, मामाच्या मुलीचं लग्न आहे आणि आम्हाला दोघांनाही आग्रहाचं निमंत्रण. अरे देवा, माधव येईल तुझ्या बरोबर? अशक्य. इथे ते मलाच किंमत देत नाहीत तर माझ्या माहेरच्या लोकांना काय किंमत देणार? काय करावं काही कळत नाही. 15 दिवस आधी बोलवलंय, नाही गेले तर मामा रागवणार आणि गेले तरी गावात चर्चा होणार, कारण हे बरोबर नसतील ना. काय करावं तेच कळत नाही. असा तिढा आलाय ना की गेले तरी मरण
नाही गेले तरी मरण. तन्वी श्यामा शिखर दशना पक्व बिंबा अधरोष्टी मध्यक्षामा नाही मध्यक्षामा चकित चकित ह माधव माधव चकित हरिणी प्रेक्षणाम पुढे काय सॉरी माय नेम माझ शिकवण्याकडे लक्ष नव्हतं. हरकत नाही. अरे कालिदासाच्या कवितांचा रचनांचा अभ्यास करताना मन खूप शांत असायला हवं. आपण उद्या करूया. उद्या काय परवा काय माझ्या मनस्थितीत फारसा फरक पडणार नाही. सॉरी मी खूप माझं पर्सनल लाईफ अभ्यासात आणतोय पण काय करू बा जगण्याचे रस्ते शोधतो पण प्रत्येक पळणावर मरण उभं राहत. माधव काय बोलतोयस तू. तुझ्यासारख्या एका बुद्धिमान माणसानी अशी निराशेची भाषा केली तर कसं चालेल. कम ऑन चीअर अप. नाही चालणार पण परिस्थितीच तशी आहे आणि याला जबाबदार ती विद्या. सुखात जगत होतो छान लिहित होतो छान वाचत होतो पण माझ्या प्रायव्हसीला माझ्या मनशांतीला सुरुंग लावलेत त्या विद्यानी. आय नो हा सगळा प्रकारच खूप गुंतागुंतीचा आहे ना. खूप गुंतागुंतीचा आहे मोहिनी. सोडवण्याचा प्रयत्न करतो पण डोकंच सापडत नाही कारण प्रत्येक ठिकाणी मागावर असतात ते विद्येचे केविलवाणे डोळे आणि अगदी एक लाचार चेहरा. तारेवरची कसरत झाली आहे माझी. जन्मदाता बापच शत्रू झाले. काय सुख मिळत मोठ्यांना त्यांच्या मुलांचे प्राण तडफडत बघताना. एक क्षण शांततेत जगू शकत नाही मी. रोज लिहिणार मी पण पेन हातात घेतलं की मेंदू कोरा करकरीत होतो. काय यापेक्षा मरण बरं. माधव माधव मोहिनी जाऊ दे त्याला. आज तूच काय कुणीही त्याला शांत करू शकत नाही. दी प्लीज. एका बुद्धिमान आणि विलक्षण प्रतिभा असलेल्या लेखकाची ही अशी अवस्था. अगं किती मनस्ताप आहे. अस्वस्थ आहे त्याचं मन. स्वतः माधवनी ओढवून घेतलाय हा त्रास. दी प्लीज तुझा एकदा ग्रह झाला ना की तू तशीच बोलतेस. कारण मला स्वच्छ मनाची माणसं आवडतात. म्हणजे माधव खोटा आहे लबाड येतो. हे बघ माधव ज्या प्रकारे वागतोय ना विद्याशी तो सगळा भयंकर प्रकार आहे. एका निष्पाप भोळ्या मुलीशी खेळतोय माधव. अरे शेकडो विद्यार्थ्यांना शिकवतो ना तयार करतो ना. मग शिकव ना बायकोला. कर तयार बायकोला. का रागराग करतो तिचा हा. थोर विचारवंत लेखक असून स्वतःच्या बायकोचं शोषण करतो हा. दी प्लीज कसले घाणेरडे आरोप करतेस तू. मी खरं तेच बोलते. मला नाही ऐकायचं.